राज्याच्या काही भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा पातळीवरही संसर्ग रोखण्यासाठी आता पुन्हा वेगाने पावले उचलली असून जिल्हावासियांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क वापरावा, शारीरिक अंतर पाळावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी स्वतःची तसेच स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्यावी. विनाकारण अनावश्यकरित्या घराबाहेर पडणे टाळावे. लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे. याच्यामध्ये जे आहे की कोरोना हा मागच्या महिन्यामध्ये स्थिर होता. आता ह्या गेल्या आठवड्यापासून जे आहे की गेल्या आठवड्यामध्ये आपल्याकडे पॉझिटिव्हिटी रेट 10% होता. आता तो 12% आलेला आहे आणि एक सिच्युएशन अशी अलार्मिंग सिच्युएशन आहे. आपण 29 जानेवारीला कलम 144 ची नोटिफिकेशन यापूर्वीची आहे ती काढलेली होती. त्याच्यामध्ये रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदीचे आदेश आपण जारी केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता जे आहेत की ते आदेश जरी होते तरी आता ह्या वाढत्या प्रभावामुळं की कुठल्याही परिस्थितीत म्हणजे संचारबंदी आणि कर्फ्यू ह्याच्यामधला फरक आहे. कर्फ्यू म्हणजे स्ट्रिक्ट बॅन, अजिबात बाहेरच फिरता येणार नाही. संचारबंदीमध्ये आवश्यकता असली तरच फिरावं. तर आताच्या ह्याच्यामध्ये मी नागरिकांना आणि सगळ्या जनतेला आवाहन केलेलं आहे की ह्याच्यामध्ये आवश्यकता असेल तरच फिरा आणि त्याच्यामध्ये फिरताना मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. तर ह्या त्यांना विशेष सूचना दिलेल्या आहेत आणि साधारणतः ह्या आठवड्यातला ट्रेंड बघून मग त्याच्यानंतर कुठल्या प्रकारची कारवाई करायची, कशावर निर्बंध ठेवायचे, कशा शिथिलता आणायची हे ठरवलं जाईल. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.